नमस्कार, मी पूजा सोनावणे. तुम्ही पाहत आहात पोलीसनामा. आज 25 डिसेंबर जगाला शांततेचा आणि प्रेमाचा संदेश देणाऱ्या प्रभू येशूंचा आज जन्मदिवस, ख्रिसमस म्हणजेच नाताळाचा हा सण. आज आपण आलेलो आहोत पुण्यातील बायबल फेलोशिप चर्च सेंटरमध्ये. इथे कशा प्रकारे ख्रिसमस साजरा करण्यात येणार आहे हे आपण पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. आपल्याकडे काही ख्रिस्ती बांधव आहे तिथे, आपण त्यांना विचारूयात आत्ताचा जो ख्रिसमस आहे तो कशा प्रकारे वेगळा आहे आणि एकंदरीत त्यांचा अनुभव काय आहे हा ख्रिसमस साजरा करताना. काय सांगाल सर? मी सांगू शकतो की 2 वर्षांनंतर आम्हाला खूप आनंद झाला की चर्च आम्हाला मिळालं आणि सगळे आमचे कुटुंब सगळे नातेवाईक एकत्र जमले, त्यामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे. हाय, आय एम डॉक्टर स्नेहल. वी आर व्हेरी ब्लेस्ड अँड हॅपी टू हॅव दिस फंक्शन ॲट दिस चर्च. वी आर सच लाईक वी आर व्हेरी हॅपी आफ्टर लाँग टाईम, मीन्स लाईक आफ्टर 2 इयर्स वी आर सेलिब्रेटिंग दिस विथ आ चर्च. लास्ट टाईम वी सेलिब्रेटेड इट ऑनलाईन अँड वी वर व्हेरी सॅड टू सेलिब्रेट इट ऑनलाईन, बट दिस इयर वी आर व्हेरी हॅपी अँड आय रिअली थँक जीजस क्राईस्ट टू गेव अस दिस ब्लेसेड चर्च अँड दिस सेलिब्रेशन. व्हेरी थँकफुल टू यू पीपल ऑल्सो. थँक्यू. प्रथमतः मी आज 25 डिसेंबर ख्रिसमसच्या सर्व बंधू भगिनींना या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा व्यक्त करते. खऱ्या अर्थानं कोरोनाचं संकट कमी झालेलं असताना 2 वर्ष कुठल्याही प्रकारे आपल्याला सण उत्सव हे साजरे करता येत नव्हते, परंतु आज पहिल्यांदाच ख्रिसमस आज आपल्या या चर्चमध्ये साजरा होते. मोठ्या प्रमाणात यामध्ये सर्व कोरोनाचे नियम पाळून या ठिकाणी नागरिकांनी जो ख्रिसमसचा आनंद आहे तो घेण्याचा या ठिकाणी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. संपूर्ण प्रभागामध्ये देखील अनेक चर्च आहे त्या ठिकाणी देखील आनंदोत्सव साजरा केला जात आहे. आणि पुन्हा एकदा मी या ठिकाणी मनापासून माझ्या सर्व बांधवांना ख्रिसमसच्या येणारं नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं जावो अशा मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करते आणि सर्वांसाठी धन्यवाद. ख्रिसमस हा सण आता फक्त ख्रिस्ती धर्मियांसाठी मर्यादित न राहता संपूर्ण धर्माचे लोक मोठ्या आनंदाने हा सण साजरा करतात. एकंदरीतच आपण पाहिलं चर्चमध्ये मोठ्या प्रमाणात आनंदाचं वातावरण होतं. गेली 2 वर्ष आपल्याला कोरोनाचं संकट असल्यामुळे हा सण साजरा करता येत नव्हता. आता कुठेतरी निर्बंध शिथिल होत आहेत, त्याच्यामुळे संपूर्ण ख्रिस्ती धर्मियांमध्ये आनंदाचं वातावरण आज आपल्याला पाहायला मिळतं आहे. आज आपण इथेच थांबणार आहोत सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देत. मी आज इथेच थांबते, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा पोलीसनामा.